ताजी बातमी नंतर आपल्यापर्यंत येते. पाहूया मुंबईच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांना 171 मतं मिळालेली आहेत. काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांना 31 मतं मिळालेली आहेत. महाडेश्वर बहुमतानं निवडून आलेले आहेत. भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष नगरसेविका मुमताज खान यांनी शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला आपलं मत दिलेलं नाही. विश्वनाथ महाडेश्वर यांची बहुमतानं निवड झालेली आहे आणि महाडेश्वर यांच्या बाजूनं भाजपच्या नगरसेवकांनीही मतदान केलं. तर मनसेचे नगरसेवक या मतदानाच्या वेळेला अनुपस्थित होते. त्यापूर्वी पालिका मुख्यालय आणि परिसर भगवामय करण्यात आला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी भगवे फेटे बांधून प्रवेश केला तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौकात जाऊन पारदर्शकतेची शपथ घेतली. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये प्रवेशादरम्यान भाजप नगरसेवकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. त्यावेळेला शिवसेना आणि भाजप यांच्यात घोषणांची जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. नव्या महापौरांची निवड होताच शिवसैनिकांनी पालिका मुख्यालयाबाहेर एकच जल्लोष केला आणि याबद्दलच अधिक माहिती देते आमची रिपोर्टर सोनाली शिंदे. एकीकडे या टर्ममध्ये सुद्धा शिवसेनेचाच महापौर होणार याबद्दल निश्चिती झालेली आहे. दुसरीकडे मुख्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केलेला आहे. आपण पाहतोय की शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत. रस्त्याच्या पलीकडे शिवसेनेचा भगवा झेंडा जो आहे तो ढोल ताशांच्या तालावर नाचवला जातोय. हा भगवा झेंडा नाचत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला तसेच पुरुष कार्यकर्ते उपस्थित आहेत. फेटे घालून महिला या हा जल्लोष जो आहे त्या जल्लोषामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ढोल ताशांच्या पथकामध्ये जल्लोष सुरू असताना दुसरीकडे संपूर्ण मुख्यालय जे आहे हे सकाळपासूनच भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कंदील लावण्यात आलेले आहेत आणि एकूणच उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थितांकडे आभार प्रदर्शन करणार आहे. यासाठी मुख्यालयाच्या समोरच स्टेजची बांधणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे उपस्थित लोकांसमोर शिवसैनिकांसमोर मुंबईकरांचे आभार मानणार आहेत. एकूणच शिवसेनेचं महापौरपद जे आहे त्याचं चित्र स्पष्ट होतं. पण त्याचबरोबर भाजपने सुद्धा शिवसेनेला मतदान केलेलं आहे. त्यामुळे हा जो जल्लोष आहे तो आणखी मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आत्ता मुख्यालयासमोर हा जल्लोष आहे पण मुंबई भरामध्ये हा जल्लोष होणार आहे. यानंतर निवडीनंतर उद्धव ठाकरे स्वतःहून महापौर आणि उपमहापौर यांच्यासोबत हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना वंदन करणार. एकूणच शिवसेना मुंबईमध्ये दसरा दिवाळी साजरा करत असल्याचं चित्र आहे. मुंबईहून व्हिडिओ जनस विकास सह सोनाली महाराष्ट्र. कारण पाहिलं संपूर्ण जो परिसर आहे महानगरपालिकेच्या आजूबाजूचा तो भगवामय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रिपोर्टर सोनाली शिंदे. सध्या सोनाली, आता महाडेश्वर आणि मुरळीकर यांची महापौर आणि उपमहापौरपदी अनुक्रमे निवड तर झालेली आहे, मोठा जल्लोष सुरू आहे आणि संपूर्ण परिसर खरं तर भगवामय झालेला आहे. काय नेमकी शिवसैनिकांची प्रतिक्रिया आहे, काय नेमक्या त्यांच्या भावना आहे? संपूर्ण महापालिकेमध्ये एक वेगळं वातावरण आज पाहायला मिळालं. जर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत विश्वनाथ महाडेश्वर यांना 171 मतं मिळाली आहेत, ज्याच्यात शिवसेनेची स्वतःची 88 मतं आहेत आणि भाजपची जी 84 मतं होती त्यापैकी 83 मतं त्यांना मिळाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेले अपक्ष उमेदवार मुमताज खान यांनी काही शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला काही मतदान केलेलं नाही. 171चा टप्पा गाठला आहे. खरं तर भाजपने जरी शिवसेनेला मतदान केलं नसतं तरीसुद्धा चित्र हे स्पष्ट होतं. त्यामुळे सकाळपासूनच संपूर्ण महापालिकेचं मुख्यालयाला भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आलं होतं. तशा पद्धतीची तयारी करण्यात आली होती. ढोल एकीकडे मतदान सुरू आहे, दुसरीकडे ढोल ताशांच्या गजरात खाली जल्लोष सुरू आहे, घोषणा सुरू आहे, हे सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. पण भाजपने शिवसेनेला पुन्हा मतदान केल्यामुळे भाजप आणि शिवसेनेची छुपी युती असल्याचं एक मेसेज जो आहे तो मुंबईकरांमध्ये गेलेला आहे. अजिंक्य आज जर आज दिवसभराचं वातावरण पाहिलं, जसं शाळेचा पहिला दिवस असतो त्याप्रमाणे सगळे नगरसेविका नगरसेवक हे फेटे बांधून इकडे येत होते. काही पहिल्यांदाच मुख्यालयात सभागृहामध्ये बसले होते. त्यानंतर जी घोषणाबाजी झाली ज्याबद्दल ज्यावेळेला भाजप मुख्यालयामध्ये प्रवेश करत होतं तेव्हा भाजपने मोदी मोदी अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. आज सुद्धा मोदी यांची भाजपच्या मोदींच्या घोषणा ज्या आहेत त्या सुरू होत्या. त्यामुळे शिवसैनिक सुद्धा उठले, शिवसेनेचे नगरसेवक सगळे उठले आणि शिवसैनिकांनी सुद्धा शिवसेनेच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. अगदी 5 ते 10 मिनिटं ही सगळी जुगलबंदी सुद्धा पाहायला मिळाली. भाजपने शिवसेनेला मतदान केलं आणि या सगळ्यामध्ये मनसेने मात्र या संपूर्ण मतदानामध्ये मनसे कुठे दिसली नाही, मनसे गैरहजर राहिली. नेत्यांकडून असं कळतं आहे की पक्षप्रमुखांचे काही आदेश नव्हते मतदान करण्याबद्दल, कुणाला मतदान करण्याबद्दल, त्यामुळे आम्ही यामध्ये सहभागी झालेलो नाही आहे.
तरी पण एक हाती शिवसेनेचा विजय असल्याची भावना सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहेत। आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे इथे येतील, त्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांना घेऊन हुतात्मा चौकाकडे ते जातील। अजिंक्य, बिल्कुल सोनाली, थँक्यू।